सगळ्या पत्रकार मित्रांचं मी मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी जे 19, 20, 21 हे आठवडाभर आपल्या या ठिकाणी सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव जो आयोजित होणार आहे त्याची व्याप्ती आल्यानंतर मला पाहायला मिळाली। स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा पंचमहाभूत लोकोत्सव होतोय। यामध्ये पंचमहाभूतांच्या माध्यमातून या पृथ्वी तलावावर समतोल राखण्याचा पर्यावरण पूरक असा हा अतिशय मोठी व्याप्ती असलेला लोकोत्सव हा संपन्न होणार आहे, त्याचं आयोजन होणार। सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोस व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। अग्नि, जल, वायू, आकाश, पृथ्वी ही पंचमहाभूत आणि त्याच्यावर आधारित या कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन हे खऱ्या अर्थाने या राज्यातच नाही, देशात नाही तर जगभरामध्ये लोकांमध्ये मोठी जागृती निर्माण करणारा असा हा लोकोत्सव होईल। एक मोठी चळवळ पर्यावरणपूरक, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी जागतिक दर्जावर हा कार्यक्रम जागतिक पातळीवर जाईल। यामध्ये जगातले जे प्रॉब्लेम आहेत, आता जे आपण फेस करतो आहे, क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, लँडस्लाइडिंग, ग्लेशियर देखील वितळायला लागलेत, समुद्राची पाण्याची लेवल वाढती आहे, हे सगळं जे आहे हे भविष्यामध्ये मोठा धोका जो आहे या संपूर्ण पृथ्वी तलावर आपल्याला जवळ येताना दिसतो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे की रोगांचं प्रमाण वाढतं आहे, व्याधी आहे, सगळंच आहे। याच्यामध्ये हा बॅलन्स साधण्यासाठी, समतोल राखण्यासाठी आणि पुढचा येणारा धोका थांबवण्यासाठी, टाळण्यासाठी हा मोठा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो। यामध्ये जैविक शेती आहे, म्हणजे विषमुक्त शेती, रोगमुक्त शेती ही देखील संकल्पना इथे मांडलेली आहे। मी बऱ्याच ठिकाणी स्वामीजींनी मला दाखवलं की अगदी कुठल्याही रासायनिक खतांचा वापर न करता जैविक शेती करता येते, आणि जैविक शेती, नैसर्गिक शेती जी आहे त्याला काही लोक म्हणतात त्याचं इल्ड कमी आहे, प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे, परंतु इथे पाहिल्यानंतर आता तिकडे सगळी भाजीपालाही पाहिला, भात शेती पाहिली, आपलं मिलेट शेती जी आहे, हे मिलेट इयर आहे आपलं, पौष्टिक तृणधान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, बरी सगळं जे काय त्याची शेती पाहिली, आणि खरी शेती ओरिजिनल तिथं पीक आलेलं पाहिलंय, म्हणजे जेवढी पानं आहेत तेवढे त्याला फळं आहेत, म्हणजे जे काही लोकांच्या सेंद्रिय शेतीमुळे कमी येतं, प्रोडक्शन कमी येतं, शेतकऱ्यांना त्याचा लाभ कमी होईल, फायदा कमी, पण इथं उलट आहे, आणि त्याला सेंद्रिय शेतीला पैसे पण जास्त आहे, भाव पण जास्त आहे, जास्त आहे, आणि कुठलाही आजार नाही आणि खत नाही, ह्या सगळ्या ज्या काय म्हणजे जैविक खत वापरून, आणि ते पण इथे या कॅम्पसमध्ये मी पाहिलं की जी जनावरं आहेत, गाई, या गुरं आहेत, ती त्यांचं शेण, त्यांचं गोमूत्र, मोठी गोशाळा आहे, आणि त्याचं देखील हे सगळं प्रोडक्शन आहे, शेणापासून पेंट पण बनवतात, हे सगळं जे एका बाजूला आहे, भाकड गाई ज्या आहेत रस्त्यावर सोडलेल्या त्या इकडे आणून त्याचं पालन केलं जात आहे। आणि एकंदरीत हे जे काही हा एवढा मोठा कॅम्पस आहे त्यामध्ये सगळ्याच प्रकारचं, म्हणजे सॉइल कन्झर्वेशन आहे, त्याचबरोबर
इंटिग्रेटेड फार्मिंग एकत्रित म्हणजे क्लस्टर शेती कशी करता येईल सगळ्यांना गावकऱ्यांना एकत्र घेऊन आणि हे सगळं जे आहे एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण पूरक स्टॉल सगळे जे आहेत पर्यावरण हजार स्टॉल असतील हजार स्टॉल तिकडे त्याची बांधणी होते आणि सगळं पर्यावरण पूरक आणि म्हणून याच्यामध्ये इनपुट कॉस्ट कमी आणि आउटपुट जास्ती आहे खरं म्हणजे हे सगळं मोठ्या प्रमाणावर लाखो लोक इकडे येतील आणि याचा लाभ नक्की घेतील आत्मनिर्भर गाव पण पाहिलं जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आहे एक आदर्श गाव म्हणून देखील इथं आपलं त्याचं एक संकल्पना मांडली आहे की त्या गावातलं जे काय प्रोडक्शन आहे त्या ज्या वस्तू आहेत त्या गावातल्या लोकांना जे आवश्यक आहे ते तिथेच प्रोडक्शन त्याचं करायचं आणि मग त्यांची गरज भागून मग त्याची विक्री करायची हे देखील एक मोठं खऱ्या अर्थाने एक संकल्पना मांडलेली आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थाने म्हणजे आता सगळे R&D सायंटिस्ट लोक करत असतात पण खऱ्या अर्थाने सायंटिस्ट लोकांनी पण इथं येऊन जर याची पाहणी केली तर हजारो त्यांच्या माध्यमातून कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लाखो करोडो लोकांना याचा फायदा होईल त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडेल आणि नक्की त्याचा फायदा या पृथ्वी तलावरच्या सगळ्यांना होईल यामध्ये 50 देश सहभागी होतील आणि 500 कुलगुरू आहेत 28 राज्य आणि सगळ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे आणि कार्यक्रमाची व्याप्ती एवढी मोठी आहे की सगळ्यांचे एक हात याच्यामध्ये या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लागले पाहिजेत अशी भावना स्वामीजींनी ठेवली आणि म्हणून प्रत्येक गावातल्या आपल्या महिला भगिनींनी आपलं वापरून झालेलं आपलं जे साडी आहे कपडा लत्ता आहे तो इकडे आणि ते पण त्याचबरोबर त्यांच्याकडून जेवणाचं सामान चपात्या भाकऱ्या म्हणजे ताटवाट्या म्हणजे त्यांची या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली पाहिजे सहभाग त्यांचा प्रत्येक म्हणजे हा जो कार्यक्रम आहे हा लोकोत्सव आहे तो आमचा आहे आपल्या सर्वांचा आहे माझा आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून खऱ्या अर्थाने या कार्यक्रमामध्ये या लोकोत्सवात या महोत्सवामध्ये सगळ्यांना सामील करून घेतलेलं आहे हे खऱ्या अर्थाने मोठी एक जी संकल्पना स्वामीजींची आहे ते खऱ्या अर्थाने एक मोठी लोकचळवळ इथून होईल आणि भविष्यात येणारे जे धोके आहेत संकट आहेत हे सगळं जे काही पर्यावरणाचे आपण फेस आता करतो आहे आणि आणखी मोठा धोका येऊ नये टाळावा आणि या राज्यातल्या देशातल्या आणि जगभरातल्या लोकांचं जीवन जे आहे ते अगदी रोगमुक्त व्हावं विषमुक्त व्हावं त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत शेतकरी बळीराजा हे देखील त्यांच्या देखील आयुष्यामध्ये आपला अन्नदाता आहे आणि असे हे कन्सेप्ट जे आहेत हे खऱ्या अर्थाने याची व्याप्ती आता आम्ही त्याच्यावर मी आज काय बोलत नाही परंतु याची व्याप्ती राज्यभर वाढवली पाहिजे जेणेकरून जे लोकांच्या डोक्यामध्ये समज आहे की नैसर्गिक शेतीमुळे फायदा नाही नुकसान आहे सेंद्रिय शेतीमुळे फायदा नाही नुकसान आहे तर हे त्यांचं पूर्ण समज बदलून जाईल विकासाचा ध्यास म्हणजे